आणि यानंतर नाशिक शहराबाबत एक मोठी बातमी आहे. डोळ्यांच्या साथीमुळे आजपासून नाशिक महानगरपालिका हद्दीमधली सगळी उद्यानं 31 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवली जातील. निरोगी व्यक्तीला सुद्धा साथीचा संसर्ग होण्याची शक्यता असते, त्यामुळे उद्यानं बंद करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेनं घेतलाय. दरम्यान राज्यभरामध्ये डोळ्यांची साथ पसरलेली आहे. नाशिक महापालिकेनं याबाबत शाळांना सतर्कतेचा इशारा दिलाय. ज्यांचे डोळे आलेत त्यांना 4 दिवस सुट्टी द्यावी अशा सूचना दिल्यात. उद्यानांमध्ये होणारी गर्दी पाहता उद्यानं डोळे येण्याच्या साथीचे हॉटस्पॉट ठरण्याची भीती आहे आणि हाच धोका ओळखत आयुक्तांनी 18 ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये शहरातली उद्यानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तसे आदेश उद्यान विभागामार्फत जारी करण्यात आलेले आहेत. माननीय आयुक्त साहेबांसोबत चर्चा झाली की डोळ्यांची साथ ही मोठ्या प्रमाणावर वाढते आहे, त्या हिशोबाने खबरदारी म्हणून आम्ही 14 दिवस उद्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणावर लहान पोरं आणि वृद्ध लोकांचा वावर असतो, त्यांना हे इन्फेक्शन लवकर पसरतं, म्हणून आम्ही खबरदारी म्हणून 15 दिवस उद्यान बंद ठेवायचं ठरवलेलं आहे. 1 तारखेला पुढील निर्णय घेण्यात येईल, उद्यान उघडावे किंवा बंद ठेवा. झीरो आवर सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी 7:56 मिनिटांनी ABP माझा उघडा डोळे बघा नीट.